Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे ही कुड़ी मेरी नहीं, ही उड़ी मेरी है. ओ, कौन है तुम्हीं? भिकु मैटर है. हाँ, कौन? भिकु मैटर है. भिकु मैटर नहीं, भिकु मात्रे ऐसे. इधर मैटर होता है, उधर भिकु मैटर होता है. अरे या? भिकु पैरी मैटर है. हे कोणाची क्वार्टर आहे? ओ हे या हॉटेलचा वेटर आहे. वेटर आहे म्हणते या? पण तुम्हाला माहित आहे का, गेली 14 वर्ष सर रात्रीचं जेवलेलंच नाहीये. काय मग काय, फक्त लंच करतात दुपारचा. सर तुम्ही 14 वर्ष डिनर केलंच नाही म्हणून तुम्ही अशा. हा फक्त दुपारी जेवतात लंच. सरांचा पिक्चर होता शूल, तुम्हाला घेऊन केलं पाहिजे स्थूल. सर मी पण फक्त लंचच घेतो, पण तरी काय माझं वजन कमी होत नाही. तुम्ही किती वाजता घेता लंच? मी बघा दुपारी 12 वाजता घेतो लंच आणि रात्री 10 वाजता घेतो. 10 वाजता कसं काय लंच? सकाळचा लंच उरलेला असतो ना, हिला अंदाज असतो स्वयंपाकाचा. सर बहुत लंच करके रखती है, मेरे को रात को खाना पड़ता है ना. टेबल वर करायचा बर्थडे. अरे मुंबई का किंग कॉन वडा पाव. काय मुंबई का किंग कॉन वडा पाव. अरे मैं मैं ऐसा बोलू, मुंबई का किंग कॉन मैं. अरे भिकू भिकू ऐसा बोला भिकू मॅरम. अरे पण वडापावचं काय? ते तर आहेच, ते तर किंग आहेच, पण तुम्ही माझं नाव घ्यायचं. अरे मुंबई का किंग कॉन भिकू मात्रे वडापाव. दिल वालों के दिल का करार लूटते मैं आयू यूपी बिहार लूटते. अरे कोण आला आता? मिशी असलेली शिल्पा शेट्टी. अरे पण तुम्ही आहात तरी कोण? हे मी बच्चा. अच्छा हा बच्चा तुमचा आहे, मी ना शाळेत पाठवतो. बच्चा बच्चा जानता है बच्चा यादव को, समझी. हा स्वेटर घातलेला शामरुख कोण आहे? बाप का माँ का भाई का नाना का बाबा का भाई का बाप का सबका लहंगा बदलेगा ये लहंगा. लहंगा बदलेगा नहीं है, बदला लहंगा. हाँ बदला लहंगा ये फैजल नवाबुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन सिद्दीकी असं येते. हा की नाही, भाऊ आहे माझा, वासेपूर ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. मुळे वकील हाजीर हो. वकीला माफी नाही. आणि आपल्याकडे आज आले मनोज वाजपेयी. त्यांनी रोल केला होता पिक्चर मध्ये भिकूभाई, रोल केला होता पिक्चर मध्ये भिकूभाई. त्यांचे केस बघा, ते ओरिजिनल काढे, ते करत नाही कधीच डाई. आणि पांढरे केसांचे ऍक्टर त्यांना खूप आवडतात, त्यांचं नाव आहे नसरुद्दीन शाही. ते नसरुद्दीन शाह आहे. शाही
यमक होत नाही. वाढीव नाही गाडीव आहे. काय तुम्हाला ऐकलं नाही, मी बघवतच नाही. अगं मला सोड, प्रेक्षकांना तू बघवत नाही. काय पण बोलते ते बघा. असू मी जर अशी नाचायला उभे राहिले की नाही तर आयोजक आहे की नाही, 2-2 लाखाची सिक्युरिटी कार्यक्रमाला लावत्यात. हो एवढं फेमस आहे क्या? नाही नाही. अहो ही नाचायला लागली ना आणि जर सिक्युरिटी नसल तर पब्लिक मारत्यात. असे हे माहिती का आता आपल्या लावणीमध्ये कसं असतं. आता आपण लावणी गातो तेव्हा असं बैठक करून असं म्हणतो का आला का बाण. म्हणजे बाई म्हणते आला का बाण, आला का बाण असं म्हणते का नाही. ही तर उलट आहे. ही नाच करताना पब्लिक मधून आवाज येतो काय आला का बाण. कसं काय हे असं आहे ना, असा बाण घेऊनच बसलेले असत. ही नाचायला लागली का सपा सप सोडते. खर तर ना आम्ही तुम्हाला चहालाच बोलवायला आलो होतो, पण आता तुमची आवरावर चालली ना, असू द्या चहा. चहा हिच्या आजचा चहा ना ग मला. वहिनी तुम्हीच करा एकदम भारी चहा. ठीक आहे तुम्ही बसा. हा मी आणते. मी पण येतो. मी पण पाहून तुम्ही कुठं चालले ते बायकांचं काम. तुम्ही गायला चालले तिथे. अहो माझी बायको आहे ना चांगला चहा करत नाही. मला वाटलं तुमची बायको करत असेल म्हणून मी तुला सांगितलं. ले कोणत्या झाडाचा चहा करते ते. अग बाई तुमची शेगडी साधी सुधीच दिसते, कुठून घेतली? ओ आमच्या लग्नात मिळाली आहे, माझ्या मामीनं दिली आहे. आमच्या लग्नात असा कंजूस पणा नाही केला बाई मामीनं. चांगला 4 बर्नरची शेगडी आणि लोखंडाचा पलंग घेतला होता. चालायचाच हो, पण सोसायटी छान आहे. हा तसं सगळं चांगलं आहे, पण पण काय पावसाळा आला की नाही खाली पाणी भरतं चांगलं, दुसऱ्या मजल्यापर्यंत येतं पाणी. बाई ग मग तुम्ही तर डुबतच असाल. बाय द वे तुझा नवरा काय करतो ग? आमच्यांचा उंटांचा बिझनेस आहे दुबईत. 1001 उंट आहेत आमच्याकडे. एवढ्या उंटांचं करतो काय मग तुम्ही? त्यांची अंडी विकतो आम्ही. उंट कधी अंड देतो का? आणि एवढं मोठं उंट अंड्यात बसणार आहे का? हॅलो मग डायनासोर कुठून आला होता? अंड्यातून. मग उंटाला अंड्यातून यायला काय प्रॉब्लेम आहे? अब्दुलचा बिझनेस आहे आमचा. म्हणजे तुझ्या नवऱ्याचं काहीच नाही? असं कसं? आत्ताच तर म्हणाली ना आजोबांचा बिझनेस. अगं आजोबांचा नाही अब्दुचा. अब्दुचा हो का? मग पर्स का 50 रुपयाची वापरते. अग आजकाल चोऱ्या बिऱ्या होत आहेत ना, त्यामुळे बाहेर 50 रुपयाची पर्स आणि घरी हिऱ्यांची आहे माझी. मैं सो रही थी चैन से ऐजी ओढ़ी कफन मजार में, यह भी सताने आ गई इसने पता बता दिया. यह भी सताने आ गई किसने पता बता.
जीती जी कभी दर्दी जिगर का माजरा पूछा ना जीती जी कभी दर्दी जिगर का माजरा आई है पूछनी अभी जब खाक ने मिला दिया आई है पूछनी Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.